लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या रिक्षा चालकांना सांगलीतील राजेश नाईक फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला आहे. शहरातल्या रिक्षा चालकांना आर्यन फाउंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत आणि रिक्षा व्यवसाय हा सुद्धा अडचणीत सापडलाय. हातावरचं पोट असणाऱ्या या रिक्षा चालकांना मदतीचा हात देण्याचं आवाहन राजेश नाईक फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्याला सांगलीतील सजावट कर्टन हाऊस यांनी प्रतिसाद दिला आणि या माध्यमातून राजेश नाईक फाउंडेशन आणि सजावट कर्टन हाऊस यांनी संयुक्तरित्या सांगली शहरातल्या रिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले. शहरातील काँग्रेस कमिटी समोर असणाऱ्या मधुबन रिक्षा स्टॉप वरील रिक्षा चालकांना फाउंडेशनचे संस्थापक आणि माजी नगरसेवक राजेश नाईक चेतन सारडा यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करण्यात आलं आहे. आर्यन फाउंडेशन व धनामत संस्था या संस्थेचे अध्यक्ष माननीय राजेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं कार्यक्रम आले. अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यापैकी जर सध्या कोरोना हा जो कार्यक्रम हा जो रोग निर्माण झाला आहे त्याला त्याबद्दल आज सांगलीमध्ये बरेच रिक्षाचालकांचे रक्षण झालं आहे. 2 महिने घरी बसून आहेत. त्यांना संस्थेमार्फत आणि सारडा यांच्या वतीनं हे अन्नधान्याचे किटचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर जे गरजू लोक आहेत त्यांना आम्ही नेहमीच मदत करतो. आज 40-50 म्हणजे 1 महिना पूर्वी जेवढं धान्य आम्ही त्यांना दिलेलं आहे तर असंच आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रम घेतो आणि सहकार्य करतो. एकूण आज किट किती वाटप केलेले आहेत? आज जवळजवळ 100 रिक्षाचालकांना किट वाटप केलेले आहे. याच्या आधी तुम्ही काय काय मोहीम राबवलेली आहे? ज्या अगोदर आम्ही आशा महिला वर्कर्सच्या महिला तसंच या भागातील महिला सफाई कामगार त्याचबरोबर अनेक गरजू अनेक गरजूंना आम्ही इथं मदत केलेली आहे. यापूर्वी महिला संगीत उच्च स्पर्धा तसंच दसरा महोत्सव इतर पुरामध्ये लोकांना मदत करणे हे आम्ही आमची वैशिष्ट्य आहे. दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमापासून जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रात या संस्थेचं नाव झालेलं आहे. त्याला प्रमुख कार्यक्रम राजेश नाईक आहेत. त्यांच्या वतीनं आता हे सगळे कार्यक्रम आयोजित केले जात होते. त्याबद्दल लोकांमध्ये वातावरण निर्माण चांगलं झालं.